नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज 22 एप्रिल 2020 या दिवसाची महत्त्वाची चलो घडामोडी आपण पाहू. सुरुवात करू आपण राष्ट्रपतीचे नवे सचिव यांच्यापासून. बघा मित्रांनो, कपिल देव त्रिपाठी यांची राष्ट्रपतीचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले ते संजय कोठारे यांची जागा घेतील. 1980 बॅचचे IAS अधिकारी आहेत हे. यांना फेब्रुवारीमध्ये भारताचे मुख्य दक्षता आयुक्त कोणाला संजय कोठारे यांना फेब्रुवारीमध्ये भारताचे मुख्य दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती कपिल देव त्रिपाठी. त्यामुळे ती जागा काय होती, रिक्त होती. त्यामुळे कपिल देव त्रिपाठी हे त्यांची जागा घेतील. कपिल देव त्रिपाठी हे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री COVID-19 योद्धा कल्याण योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी त्यांना जी आहे ते टर्म इन्शुरन्स 50 लाखाचं जे आहे ते देण्यात आलेलं आहे. कोविड लढ्यामध्ये जर त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यांना 50 लाखाचं जे काय त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई म्हणा की थोडक्यात मिळणार आहे. अंगणवाडीची खरी सुरुवात जी झाली ती 1975 ICDC इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस अंतर्गत झालेली. उद्देश काय होता, बालकाचे कुपोषण निर्मूलन करणे. आता प्रमुख सहकार्यक आहेत अंगणवाडी बघा, अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी संदर्भित सेवा आणि पोषण आहार पुरवठा ही प्रमुख कार्य आहेत. आता अग्रलेख होता लोकसत्ता तेलतुंबडे. तर तेलतुंबडे हे आहे जे काही कच्च्या तेलाचे भाव जे आहेत -37 काहीतरी रुपये झालेले आहेत, परंतु मायनस झाले आहेत. म्हणजे आता काय ह्याचा अर्थ काय होतो, मायनस झालं म्हणजे जे कोणी तेल उत्पादन करत आहेत त्याच लोकांनी आता तेल घेऊन जाणाऱ्या लोकांना वाहतुकीचा खर्च द्यावा लागेल, एवढे पैसे द्यावा लागेल, -37 रुपये प्रत्येक बॅलरच्या पाठीमागे म्हणजे डॉलर द्यावा लागतील असा त्याचा अर्थ झाला. त्यापैकी आता बघा, अमेरिका तेल साठा करायची जी क्षमता ती 160 कोटी बॅरल्स आहे, त्यापैकी 110 कोटी बॅरल जे आहेत हे राखीव म्हणजे मृत्यूसाठा 50 कोटी जे आहे ते मृत्यूसाठा राखीव किंवा मृत्यूसाठा म्हणून ठेवावे लागणार आहे. त्यामुळे 110 कोटी बॅरल तेलच साठवून ठेवायची ठेवता येणार आहे अमेरिकेकडे. त्या तुलनेत भारताचा तेल साठा हा फक्त 3.7 कोटी बॅरल्स आहे, जेमतेम 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच आहे. आता भारतातील साठवण क्षमता जी आहे ते 3 ठिकाणी साठवलं जातं तेल, ते म्हणजे कर्नाटकमध्ये मंगळूर आणि उडुपी येते आणि विशाखापट्टणम येते आंध्र प्रदेशमध्ये. आता या 3 ठिकाणीच ठेवायचं कारण समुद्राच्या किनारीच तेल साठे असणे गरजेचं आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात तेल साठे करण्यात आलेले नाहीत. सध्या 18,000 कोटी रुपये खर्च करून त्या गोष्टीचं काम चालू आहे. अमेरिकेत सरकारच्या मालकीच्या तेलसाठ्यातून 73 कोटी बॅरल्स इतका महाप्रचंड साठा अमेरिका करू शकते. त्यानंतर भारताच्या तेलसाठ्याचं जे नियंत्रण आहे त्याचं काम कोण करतं, तर इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड हे केंद्रीय तेल मंत्रालयाच्या अखत्यारीतील कंपनीकडे आपल्या भारतातील तेल साठवणुकीची जबाबदारी आहे. त्यानंतर जलद चाचण्यांना तूर्त स्थगिती. चीनमधून जे काही करोना चाचण्या रॅपिड टेस्टसाठी जे साहित्य आणलं होतं ते फुल ठरलेलं आहे. फक्त त्याचं ॲक्युरेसी जी आहे 5% आणि खरी ॲक्युरेसी किती असली पाहिजे तर 90%. राजस्थान सरकारने सर्वप्रथम तक्रार केली होती, त्याची दखल घेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनं संशोधन केलं आणि त्यामुळं काय झालं, ही जी काही रॅपिड टेस्टिंग किट आहे ते स्थापन करायचं म्हणजे त्याच्याने टेस्ट घ्यायचं थांबवण्यात आलेलं आहे. आता रॅपिड टेस्ट घ्यायचा प्रयत्न का चालू होता, कारण देशातील जे काही टेस्ट झालेले आहेत कोरोना रुग्णाचे त्याचे 69% रुग्ण असे होते की त्यांना काही लक्षणेच दिसत नव्हते आणि मग तरी पण ते कोरोनाबाधित होते. आता पुढची बातमी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, वाशिममध्ये नवा रुग्ण नाही, परंतु हिंगोलीमध्ये महाराष्ट्र स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स जे मालेगाव येथे कामाला होते 6 जवान यांना आता सध्या कोरोना झालेला असं निश्चितच झालेलं आहे सकाळी व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर. त्यानंतर मित्रांनो दिनविशेष बघू. 21 एप्रिल नागरी सेवा दिन, काल होता नागरी सेवा दिन. या दिवशी प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर एक्सिलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार दिला जातो. 21 एप्रिल 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी संधी या सेवकांना जे प्रोबेशनरी पिरियडमध्ये होते त्यांना मार्गदर्शन केले व त्यांचा उल्लेख जे स्टील फ्रेम ऑफ इंडिया असा केला होता. भारतात 3 अखिल भारतीय सेवा आहेत, त्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे IAS साठी त्यांची स्थापना जी आहे या 1 सप्टेंबर 1959 ह्या प्रशिक्षण केंद्राची
झालेली आहे. प्रशिक्षण कुठं दिलं जातं? लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी मसुरी. नाव लक्षात असू द्या, उत्तराखंडमध्ये येते. घोषवाक्य योग्य कर्मसु कौशल्यम. मंत्रालय कोणतं आहे? सामान्य प्रशासन कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागांतर्गत हे कार्य करतं. त्यानंतर इंडियन पोलीस सर्विस, भारतीय पोलीस सेवा. प्रशिक्षण कुठं? हैदराबाद येथे, तेलंगणा. स्थापना कधी झाली? 15 सप्टेंबर 1948. घोषवाक्य काय? तर सत्यमेव जयते. मंत्रालय कोणतं? तर गृह मंत्रालय. भारतीय वनसेवा, इंडियन फॉरेस्ट सर्विस. प्रशिक्षण कुठं? डेहराडून. स्थापना कधी झालेली आहे? 1938. प्रशिक्षण केंद्राचं नाव काय? इंदिरा गांधी प्रशिक्षण केंद्र. घोषवाक्य अरण्य ते पृथ्वी. सोन मस्तू. द फॉरेस्ट इज अर्थ्स डिलाइट. मंत्रालय कोणतं? तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. 21 एप्रिल 2006 रोजी अशाच एक कार्यक्रम विज्ञान भवन दिल्ली येथे झाला होता. जसं सरदार वल्लभभाई पटेल यांनी कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेस ठरलं की 21 एप्रिल जे इंडियन सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून घोषित करण्यात आलं किंवा साजरा करण्याचा निर्णय करण्यात आला. आता सरदार वल्लभभाई पटेल यांनी नवी दिल्ली येथील ऑल इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ट्रेनिंग स्कूल मेटकॉप हाऊस दिल्ली या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. पुढे महत्त्वाचं म्हणजे भारतीय नागरिक सेवेचे जनक, इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे जनक लॉर्ड कॉर्नवालिस आणि अखिल भारतीय प्रशासकीय सेवेचे जनक जे तर ऑल इंडिया सर्व्हिसचे जनक अर्थात सरदार वल्लभभाई पटेल आहेत. त्यानंतर आज 22 एप्रिल वसुंधरा दिन. लोकसत्तामध्ये जे लेख येतं ते त्यामध्ये ही बातमी आलेली आहे. 2020 महत्त्वाचं म्हणजे 50वा वसुंधरा दिन आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. यावरती अभ्यास करायला चालू करा. सुरुवात जी झाली 1970 अमेरिकेत झाली. पहिला वसुंधरा दिन तब्बल 20 लाख लोकांनी साजरा केला होता अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ लागले आणि याचा विचार करूनच अमेरिकन सरकारला काही कायदे जे आहेत ते पर्यावरण करावे लागले. 1990 विचार करता जगभर हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. त्याचाच परिणाम म्हणजे 2016 पॅरिस करार झाला, जो हवामान बदल इश्यू होता. अर्थ डे नेटवर्क ही एक संघटना आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचे संचालन करत असते. कोण करतं संचालन? म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? तर अर्थ डे नेटवर्क करते. यावर्षीची जी संकल्पना आहे 2020 जी थीम आहे ते क्लायमेट ॲक्शन या प्रकारची आहे. त्यानंतर केरळमध्ये कोरोना चाचणीचा वेगवान अचूक संच विकसित. जी संस्था इन्स्टिट्यूट आहे तिचं नाव आहे श्री चित्रा तिरुणाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. यांनी सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यांनी हे किट डेव्हलप केलेलं आहे. तिचं नाव दिलं आहे चित्रा जीन लॅम्प यन. या किटच्या मदतीने चाचण्या जास्त विश्वासार्ह आहेत. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट लूप मेडिएटेड ॲप्लिकेशन ऑफ व्हायरल न्यूक्लिक ॲसिड RT लॅम्प पद्धतीने त्यात SARS-CoV-2 अर्थात कोरोना विषाणूचा यन जनुक शोधून त्याच्या अस्तित्वाची खातरजमा केली जाते. आता कोरोना विषाणूतील यन जनुकाच्या संदर्भातील ही चाचणी जगातील पहिलीच असू शकते असं बातमीमध्ये म्हटलेलं आहे. सिंगापूरमध्ये जवळपास 1100 रुग्ण आढळल्यामुळं लॉकडाऊन जे आहे ते 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्ताबदल झाला आणि परत शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री झालेले आहेत. तर आज घडीला काल जे आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यामध्ये 2 काँग्रेसचे आणि 3 BJP जे आहेत त्यांना मंत्रिपदाचं शपथ देण्यात आलं. ज्योतिराज शिंदे यांचे जवळचे हे 2 काँग्रेस सदस्य होते, तुलसी सिलावत आणि गोविंद सिंग राजपूत. तुम्हाला माहिती आहे 22 आमदार हे फुटून BJP गेले होते. या ज्योतिराज शिंदेना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळालेली आहे. BJP जे 3 उमेदवार आहेत ते मंत्री आहेत ते नरोत्तम मिश्रा, मीना सिंह आणि कमल पटेल. हे भाजपचे 3 आमदार. आता हे तुलसी सिलावत आणि गोविंद सिंग हे विधानसभेचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांना 6 महिन्याच्या आत जे आहे ते निवडून यावं लागेल. कारण राज्यघटनेच्या कलम 164(4) कोणत्याही सदस्य नसेल तरी मंत्रिपदाची शपथ देता येते किंवा मंत्रिपद होता येते, परंतु 6 महिन्याच्या आत ते निवडून येणं गरजेचं आहे. बॉक्सर डिंको सिंग सध्या त्यांची तब्येत खराब आहे, त्यांना किडनीचं कॅन्सर झाल्यामुळं ते इम्फाळला आहेत. खरं ते मणिपूरचेच आहेत, परंतु ते लॉकडाऊनच्या अगोदर दिल्लीला येणार होते, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. आता प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जे आहे आशियाई क्रीडा म्हणजे त्यांना हवाई रुग्णवाहिकेद्वारे त्यांना दिल्लीला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. वयवर्ष 41 आहे फक्त. 1958 बँकॉक येथे झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतासाठी त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. आय लीग रद्द, बागान विजेता संघ. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी पॅनलने हा निर्णय घेतला आहे की जे काही 28 लढती होणार होत्या या आय लीगच्या त्या रद्द करण्यात आल्या. जे टॉपर आहे
ज्यांची रँकिंग किंवा गुण जास्त आहेत त्यांना विजेता घोषित करण्यात आलेलं आहे. फक्त फर्स्ट प्राईज डिक्लेअर केलेलं आहे, फर्स्ट प्राईजच ते देण्यात येणार आहे. म्हणजे जी काही बक्षीस रक्कम आहे ती मोहन बागान क्लबला देण्यात येणार आहे. आणि सेकंड जी आहे श्रेणी ती केलेली नाही यावेळेस, आणि बक्षिसाची रक्कम ही इतर संघामध्ये समसमान डिवाईड करण्यात येणार आहे. सोबतच सध्याच्या मौसमातील जी काही सब ज्युनियर लीग आहे, ज्युनियर लीग आणि एलियट लीग आणि 17 वर्षाखालील मुलींचे खेलो इंडिया लीग हे स्पर्धा स्थगित करण्यात आलेले आहेत. अर्थात कारण त्याचं करोनामुळं. विजेत्या संघात पूर्ण बक्षीस मिळणार आहे, वैयक्तिक बक्षीसही यावर्षी देण्यात येणार नाहीत. मित्रांनो, आजच्या काही चालू घडामोडी महत्त्वाच्या या होत्या. सोबतच आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक पुस्तक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अवश्य घेऊ शकता. 80 गुणांसाठी महाराष्ट्रातील हे एकमेव पुस्तक आहे ज्यामध्ये सर्व सिलेबस कवर होत असतं. आणि तुम्हाला नोट्स हवे असतील तर 89 99 56 13 13 वरती तुम्ही SMS किंवा नाव तुमचं नाव तालुका वगैरे पाठवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि काही चुकी असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.